हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय असा ग्रंथ म्हणजे रामायण. रामायणातील अनेक कथा प्रेरणादायी आहेत. रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ मानले गेले आहे. रामायणाची मुख्य कथा अयोध्याचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणाकडून अपहरण आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा प्रसार त्यांची मुले लव कुश यांनी केला. आज तुमच्या समोर मला हे सांगताना खूप आनंद होतोय की उद्या भारतीय इतिहासातील एक खूप मोठा दिवस आहे, कारण उद्या राम जन्मभूमी म्हणजेच अयोध्यात रामाचे असे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले आहेत आणि आपण खूप भाग्यशाली आहोत की या सोहळ्याचे आपण सभासद किंवा भागीदारी आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या उद्याच्या दिवसासाठी आणि आपल्या परफॉर्मन्ससाठी. ती घेऊन येत आहेत आपली LKG ची मुले राम जन्म. प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी, धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचे वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या, यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे चार तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता. श्री रामाधिक भावंड रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथि, गंधयुक्त तरी वात उष्ण हे किति, दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सखी राम जन्म लाग. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिपून जाय माग स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, भक्तिभावाने भरून गेलेला आहे.